मराठवाडा वॉटर ग्रीडचा एक विषय सन्माननीय विरोधी पक्षनेते सातत्याने मांडतात आणि ते स्वतः मराठवाड्याचे आहेत, मराठवाड्याबद्दल त्यांना निश्चितपणे प्रेम देखील आहे आणि त्या संदर्भात सातत्याने ते विषय मांडत असतात। खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प आपण 2019 साली तयार केला होता, त्याचे टेंडर्सही बोलवले होते। 19 नंतर नवीन सरकार आलं, नवीन सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प त्या ठिकाणी रद्द केला। त्यावेळेस आपण नवीन सरकारला सांगत होतो की याला आपल्याला एक्स्ट्रा पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे। जलजीवन मिशनमध्ये अनेक राज्यांनी वॉटर ग्रीडचे प्रकल्प दिले आणि जलजीवन मिशनमध्ये त्याला मान्यता मिळाली, पण आपण जलजीवन मिशनमध्ये तो पाठवला नाही आणि मग परिणाम असा झाला की जलजीवन मिशनमध्ये आपल्याला पैसे मिळाले, त्याचं सेपरेट काम झालं। आपण मात्र ज्यावेळेस नवीन सरकार आलं, नवीन सरकार आल्यानंतर जे जलजीवन मिशनचे कामं उरले होते त्याच्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडचं जे काम आपल्याला करता येत होतं ते जवळपास आपण 4488 कोटी रुपयाच्या 11 प्रादेशिक योजनांना आपण जलजीवन मिशनच्या अंतर्गत या वॉटर ग्रीडच्या योजनांना मान्यता दिली, त्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे। आणि सोबतच आपण एक प्रयत्न म्हणून त्या ठिकाणी 29,000 कोटी रुपयाचा एक प्रकल्प परत एकात्मिक वॉटर ग्रीडचा हा केंद्र सरकारकडे पाठवला आणि केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की आपण त्याचा विचार करावा। केंद्र सरकारमध्ये काही बैठकाही झाल्या आणि त्यांनी सांगितलं की जलजीवन मिशन आता संपुष्टात येत आहे, तथापि जर आपण या ठिकाणी एडीबी किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून हा प्रकल्प हातामध्ये घेतला तर केंद्र सरकार आपल्याला मदत करण्याकरता त्या संदर्भात तयार आहे। आपण जी काही आपली मित्रा ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे त्याला आपण आता हे काम दिलेलं आहे, ते या ठिकाणी केंद्र सरकार आणि जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत आणि त्यांच्याशी चर्चा करून आपण मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम जे आहे ते केंद्र सरकारच्या मदतीनं या ठिकाणी निश्चितपणे हातामध्ये घेणार आहोत आणि मला विश्वास आहे की त्यामुळे एक मोठा फायदा हा आपल्याला निश्चितपणे होईल।